मित्रांनो, इंग्रजीमध्ये 26 लेटर्स आहेत. या 26 लेटर्स पैकी 5 वोवेल्स व 21 कन्सोनंट्स आहेत. 5 वोवेल्सचा शब्दांमध्ये उच्चार कशा प्रकारे केला जातो हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. 21 कॉन्सोनंट्सचा उच्चार शब्दांमध्ये कशा प्रकारे केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपला पहिला कॉन्सोनंट आहे बी. बीचा उच्चार आपण शब्दांमध्ये ब असा करतो. बीचा उच्चार ब होणारे शब्द म्हणजेच बॉक्स, बॅट, बॉय. आपला पुढचा कॉन्सोनंट आहे सी. सी या कॉन्सोनंट्सचे दोन प्रकारे उच्चार केले जातात, क आणि स अशा प्रकारे. आता सीचा क असा उच्चार होणारे शब्द कोणते ते पहा. सी फॉर कॅट, कप, कार. आता सीचाच स असा उच्चार होणारे शब्द पहा. सी फॉर सायकल, सेंटर, सेल. आपला पुढचा कॉन्सोनंट आहे डी. डीचा देखील दोन प्रकारे उच्चार आपण करतो. द आणि ड या दोन प्रकारे डीचा उच्चार केला जातो. डीचा उच्चार ड होणारे शब्द म्हणजेच डॉग, डिसाइड, डेकोरेशन. डीचाच द असा उच्चार होणारे शब्द म्हणजेच दादा, देव, दंगल. आता आपला पुढचा कॉन्सोनंट आहे एफ. एफचा उच्चार शब्दांमध्ये आपण फ असा करतो. एफ फॉर फिश, फॅन, फॉक्स. आता आपला पुढचा कॉन्सोनंट आहे जी. जीचे देखील ज व ग असे दोन प्रकारे आपण उच्चार करतो. जीचे जी म्हणजेच ग असे उच्चार होणारे शब्द आता पहा. जी फॉर गुड, गिव, गेम. आता जीचाच ज असा उच्चार होणारे शब्द आपण पाहूया. जीचा ज असा उच्चार होणारे शब्द जी फॉर जेम, जेंडर, जनरल. आता आपला पुढचा कॉन्सोनंट आहे एच. एचचा आपण ह असा उच्चार शब्दांमध्ये करतो. एच फॉर हॅट, हॉल, हँडल. पुढचा कॉन्सोनंट जे. जेचा उच्चार आपण ज असा करतो. जे फॉर जार, जग, जर्किन. आता पुढचा कॉन्सोनंट आहे के. केचा उच्चार आपण क असा शब्दांमध्ये करतो. के फॉर की, काइट, किंग. आपला पुढचा कॉन्सोनंट म्हणजेच एल. एलचा उच्चार आपण ल व ळ या दोन्हीही शब्दांसाठी करतो. एलचा उच्चार ल होणारे शब्द म्हणजेच लेडी, लॅम्प, लॅम्प. आता लचा उच्चार ळ होणारे शब्द कोणते ते पहा. बाळू, बाळ, माळ. एम. एमचा उच्चार आपण शब्दांमध्ये म असा करतो. एम फॉर मॅन, मून, मंकी. पुढचा कॉन्सोनंट आहे एन. एनचा उच्चार आपण न आणि ण याच्यासाठी करतो. एनचा उच्चार न होणारे शब्द म्हणजेच नेट, नेल, नॉट. एनचा उच्चार न असा होणारे शब्द म्हणजेच नारायण. पुढचा कॉन्सोनंट म्हणजेच पी. पीचा उच्चार आपण शब्दांमध्ये प असा करतो. पी फॉर पेन, पेट, पॅन. क्यूचा उच्चार आपण शब्दांमध्ये क्व असा करतो. क्यू फॉर क्वीन, क्वेश्चन, क्विक. आरचा उच्चार आपण शब्दांमध्ये र या शब्दासाठी करतो. आर फॉर रॅडिश, रेडिओ, रीड. इंग्रजीतील यस या कॉन्सोनंटचा उच्चार आपण मराठीतील स, श व झ या शब्दांसाठी करतो. एसचा उच्चार स असा होणारे शब्द. एस फॉर सन, सॉन्ग, सीट. आता एसचाच उच्चार श असा होणारे शब्द पहा. एस फॉर शुगर, शुअर. एसचा उच्चार झ असा होणारे शब्द कोणते ते पहा. वॉज, पॉज, कॉज. पुढचा कॉन्सोनंट टी. टीचा उच्चार ट आणि त अशा दोन्ही प्रकारे आपण शब्दांमध्ये करतो. टीचा उच्चार ट होणारे शब्द म्हणजेच टी फॉर टेबल, टॅप, टब. टीचा त
असा उच्चार होणारे शब्द तुकाराम, तुषार. आता आपला पुढचा कॉन्सोनंट आहे व्ही. व्हीचा उच्चार व असा आपण शब्दांमध्ये करतो. व्ही फॉर व्हेरी, व्हिजिट, वोट. पुढचा कॉन्सोनंट डब्ल्यू. डब्ल्यूचा उच्चार देखील व असाच केला जातो. डब्ल्यू फॉर वॉच, वॉटर, वे. एक्स. एक्स या कॉन्सोनंटचा उच्चार आपण स असा आपल्या शब्दांमध्ये करतो. जसे ऑक्स, फॉक्स, बॉक्स. वाय. वायचा उच्चार आपण य असा शब्दांमध्ये करतो. वाय फॉर यार्ड, येल्लो, यू. आपला शेवटचा कॉन्सोनंट म्हणजे झेड. झेडचा उच्चार आपण झ असा करतो. झेड फॉर झिरो, झिग झॅग, झूम. मित्रांनो, अशा प्रकारे या 21 कॉन्सोनंट्सचा शब्दांमध्ये कशा प्रकारे उच्चार केला जातो ते आपण पाहिले. मित्रांनो, अशा प्रकारे एकदा का तुम्हाला शब्दांचे उच्चार लक्षात आले की इंग्रजी वाचन हे तुम्हाला थोडेही अवघड वाटणार नाही. त्यासाठी आता तुम्ही जास्तीत जास्त शब्दांचा वाचन करण्याचा प्रयत्न करा व इंग्रजी वाचन सोप्या पद्धतीने शिका. धन्यवाद.